माझं नाव रोहित राजाराम काटे, राहणार काठेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझ्याकडं 200 लिटरचं मित्रा कंपनीचं बुलेट मशीन आहे, तर ते आम्ही डिपिंगसाठी वापरलं आहे, रोजच्या स्प्रेसाठी वापरलं आहे. रोजच्या स्प्रेसाठी आम्ही 400 लिटर पाणी वापरलं आहे आणि डिपिंगसाठी 140 लिटर पाणी वापरलं आहे. तर डिपिंगला आम्हाला रिझल्ट चांगला आलेला आहे, मनात रिव्हर्शन झालेलं नाही, काही नाही, 4 डिप केलेत आम्ही स्वतः. आणि रेग्युलर भुरीच्या स्प्रेसाठी 400 लिटर पाणी उडवलेलं आहे, त्याचं कव्हरेज एकदम जोरात मिळलं आहे. बाकीच्या मिशन 16-16 लाखाच्या घेस्तोर ह्या कमी पैशात एकसारखं डिपिंग आम्हाला मिळलं आहे. आम्ही बाकीच्या मिशनचा प्लॉट आणि ह्या मिशनचा प्लॉट बरोबर केलेला आहे, त्या मिशनी एवढाच रिझल्ट ह्याचा जोरात मिळालेला आपल्याला आहे. प्रत्यक्ष प्लॉट आहे आपल्याकडशी दाखवायला. माझ्याकडं 12 एकर क्षेत्र आहे सगळं. 12 एकराला डिपिंग आम्ही मिशननीच केलं आहे बुलेटनी. आत्ता सध्या आम्हाला कुठंही रिव्होल्युशन दिसलेलं नाही, मनी लहान मोठं झालेलं नाही कुठंच. एकसारखी फुगवण मिळली, कॅनापी चांगली आहे, कुठं कमी चष्मा भुरीने खराब झालेलं नाही, दावणीने खराब झालेलं नाही. तर आत्ता सध्या बाहेरच्या मिशनी ज्या एवढ्या महागाच्या आहेत 15-16 लाखाच्या, त्या मिशनीपेक्षा ह्या कमी पैशात छोट्या शेतकऱ्यांना कमी पैशात ह्या मिशनी एक नंबर उपलब्ध आहेत आता सध्या, आणि रिझल्ट जोरात आहेत. आम्ही आमच्या माझ्या प्लॉटमध्येच मी स्वतः रिझल्ट बघितला आहे. चिमानी 10 वळी केल्यात, ह्यांनी 10 वळी केल्यात, यशस्नी 10 वळी केल्यात आणि ह्या देखील, त्या दोन्हीपेक्षा रिझल्ट चांगला आला. चिमापेक्षा रिझल्ट तुम्हाला बरा वाटतो ह्याचा, बरोबर केला तर आमच्याकडे शूटिंग बी केलेलं आहे. त्याचं पुरीसाठी कव्हरेज वरत आहे फक्त. बाकी मग तुम्हाला सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस अतिशय चांगले, काही प्रॉब्लेम आला तर कंपनीचा माणूस येऊन लगेच करून देतोय. 120 हजार मिशन माणूस सुद्धा उपलब्ध होतोय. आणि बाकी तुम्ही तुमच्या बाकी शेतकरी बंधूंना काय तुम्ही सांगू इच्छिता? नाही, मी आता सध्या सगळ्याला सांगितलंय, ज्याच्याकडं 5 एकरापासून 2 एकरापासून 20 एकरापर्यंत असेल तरी मिशन एक नंबर सध्या चालतंय. मोठं असेल तर मोठंच बी उपलब्ध आहे, पण सध्या SS पेक्षा बी हे रिझल्ट एक नंबर. SS फक्त डिपिंग करतात उपयोग येते, हे मिशन रोजच्या औषधाला कंटिन्यू चालवता येते. रोजच्या औषधाचा रिझल्ट जोरात मिळेल आम्हाला सध्या. तुम्ही बिझनेससाठी मशीन वापरलं का? बाहेर आपण स्वतः 12 एकर करून बाहेरचं 30 एकरचं डिपिंग केले आपण स्वतः, सगळ्याचं शूटिंग बी केलेलं आपण. ही सुद्धा बाग आता दिसते 1 नोव्हेंबरची आहे, ह्याला सुद्धा 3 स्प्रे झाले डिपिंगचे, ह्यात कुठंही रिव्होल्युशन झालेलं नाही. ऑगस्टला आहे, सप्टेंबरला आहे, ऑक्टोबरला, 3 टप्प्यात आहे. बाकी ज्यांना तुम्ही मशीन दिली वापरायला त्यांचेही रिझल्ट सगळ्या सारखेच आहेत. कुठे ऑक्टोबर ऑगस्ट पेक्षा बी ऑक्टोबरला रिझल्ट आणखीन चांगले झायला लागले. तुम्ही साधारण किती बिझनेस केला आपल्या मशीनवरती? 50 एकर मी आतापर्यंत 3 टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 50 एकराला डिपिंग केलंय. म्हणजे अमाऊंट साधारण किती झाला? साधारण 1.5 लाख रुपयेचा आसपास मी बाहेरचा धंदा केलाय. स्वतः माझा 1 लाख रुपयाचा वाचलाय. म्हणजे बऱ्यापैकी तुमचं मशीन नेलं झालेलं आहे चालू वर्ष. आणि त्याच्यानंतर तुमचे काही पेस्टिसाइड त्याच्यामध्ये सेव्ह झाले असतील अजून? हो, तो वेगळाच प्रॉफिट आहे. आणि तुमच्या मार्केटमध्ये दरवर्षी दावण्यात आणि भरत वरची पानं सगळी खराब होत होती, ह्या वर्षी कुठेही प्लॉटमध्ये वरची पानं कसलीच खराब झालेलं नाही. सध्या प्लॉट तुम्हाला समक्ष बघायला आहे कुठं बी. तुमचं डाळिंब किती? डाळिंब आपलं 5 एकर आहे, त्याच्यामध्ये वापरलं? डाळिंबामध्ये वापरलंय मी. डाळिंबाला बी कव्हरेज चांगलं मिळते हवेमुळं, फक्त डाळिंबाला रोजचे स्प्रे वापरले, त्याला काय जेचा ह्याचा काय वापर केला. ठीक आहे, अजून काही तुम्हाला सांगू शकता का तुम्ही? म्हणजे मशीनमध्ये जर काही चेंजेस वगैरे करायचे असतील काय, तर म्हणजे सध्या चेंजसाठी तर आता सध्या तर पॉवरफुल सगळं मिळते आम्हाला. ह्या नंतर कुठं काय अडचण आलं तर आम्ही सांगूच. आता सध्याचं मशीन तर एकदम पॉवरफुल चालते, हवेच्या प्रेशरमुळं एवढी क्वालिटी मिळते. ठीक आहे, थँक्यू.